नमस्कार, मी आरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट सिल्सची कटिंग कशी करायची हे बघायचे. सगळ्यात आधी मी फोर फोल्डमध्ये कापड घेतला. खालच्या बाजूने मी अशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आहे. 4.5 इंच बाही लांबी आहे तर मी इथे 5.5 इंचावरती मार्क केलं. बाहीचा घेर मी इथे 6 इंचावरती टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने मी इथे त्याचं सेंटर काढून घेतलेलं आहे. सेंटर काढून घेतलं आणि इथून मी आरमोल जे आहे 6.5 इंच टाकला होता. बोटनेकचा मी ब्लाऊज शिवलेला होता म्हणून आणि 2 इंच मी साईडने शिलाई मार्जिन टाकली. अशा पद्धतीने फ्री हँडली आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. आता खाली आपल्याला फ्रंटसाठी जे आहे मार्क करायचं आहे. तर जेवढं क्रॉसमध्ये गेलं त्याचं सेंटर काढलं आणि सेंटरवरून मी इथे 1/2 इंच अशा पद्धतीने खाली ड्रॉ केलं आणि असा फ्री हँडली मी बाहीचा आकार दिलेला आहे. आणि इथे मी दंडघेर जिथे टाकला तिथून सुद्धा मला 2 इंच अशी मार्जिन ड्रॉ करून घ्यायची आहे. आपली बाही परफेक्ट बसायला इथे मागचा आणि पुढचा आरमोलचा भाग घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला रिचेक करून घ्यायचा आहे. तुम्ही जर अशा पद्धतीनं केलं तर आपल्याला कुठेच जॉईंट येणार नाही आणि बरोबर बाही आपली अटॅच होणार. तर इथे बघू शकता मी मार्जिन 2 इंच घेतलं, त्यात बरोबर आपलं सगळं माप आलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी बाहीची कटिंग करून घेत आहे. आता आपल्याला ही बाही ओपन करायची आहे. याला सेंटरला नॉच लावून घेतलं आणि परत कटिंग करून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही शॉर्ट बाहीची कटिंग जी आहे ती करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट देखील नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.